दिवंगत शिक्षण महर्षी आणि मुंबईतल्या दादरमधल्या बालमोहन विद्या मंदिराचे संस्थापक दादासाहेब रेगे यांची आज जयंती आहे दादांचा एकोणीस मार्च हा जन्मदिन या पुढच्या काळामध्ये बालमोहन विद्या मंदिर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना या शाळेतल्या एकोणीसशे बहात्तर सालच्या माजी विद्यार्थ्यांनी मांडली आहे आणि त्यानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यामध्ये बालमोहन विद्या विद्यार्थी आणि बालमोहन विद्यामंदिर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दिनाच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले जयंत पाटील आणि संदीप पाटील हे दोघंही बालमोहनचे माजी विद्यार्थी आहेत